ಆಲೆ ಗನಿ ಮಖಿಂಡಿತ ಚೌತಾಳುನ ಆಲೆ 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 ಗನಿ ಮಖಿಂಡಿತ ಚೌತಾಳುನ ಆಲೆ ಅನ ಝಾಲೆ ಝಾಲೆ ಸಜ್ಜ ಮರಾಠೆ ಸರಸಾಬುನ ಭಾಲೆ ಹಾಜೆ 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 ದೀನ ದೀನ ರಣ ಶಬ್ದ ಹರ ಹರ ಮಹಾದೇವ ಬಿಡಲ ಅರ ದೀನ ದೀನ ರಣ ಶಬ್ದ ಹರ ಹರ ಮಹಾದೇವ ಬಿಡಲ ಅನ ಬಿಡಲ ಓಠಿ ದಂತ ಮಸ್ತಕಿ ಖಡಗ ವಕ್ಷಿಪಾಲ ಹಾಜೆ ಹಾಜೆ ಹರ ಹರ ಏಕಚಿ ಝಾಲ ವದತಿ ರೇತ್ ಸಲಾನ್ ಬ್ಲೇಂಶಃ ಹಟಲಾನ್ ಸಲ ಚಡವ ಜೋರಸ ಹಲ್ಲ ನಿಕರಾಚ ಸರುದ್ಯ ಹಲ್ಲ ವಿಜಯಾಚ ಹೋವುದ್ಯ ಹಲ್ಲ ಅರ ಮಾರಿತ ಹಾಣಿತ ಹಟವಿತ ಬ್ಲೇಂಶ ಖಿಂಡ ಪಾರ ಕೇಲ ಅರ ಮಾರಿತ ಹಾಣಿತ ಹಟವಿತ ಬ್ಲೇಂಶ ಖಿಂಡ ಪಾರ ಕೇಲ ಅನ ಚಲ ಘಾಲು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಂಗದಿ ರಿಪುವಲಿ ಘಾಲ जगाच्या इतिहासातलं आश्चर्य होतं महाराज पहाटे सहाची झुंज दुपारी दोन पर्यंत बाजीने अविरत चालू ठेवलेली सिद्धी मसूद मागणं चौकशी करतोय हमारी सेना आगे क्यों नहीं जा रही है त्याच्या दूतांनी सांगितलं हमारी सेना बहुत आगे जा रही है ऐसी आगे नहीं जा रही है ऐसी आगे जा रही है ये कैसे हो सकता है छावणीतनं दुर्बीण आणली दुर्बिणीतून पाहिलं तर सकाळी 6 ते 2 लढणारा बाजीप्रभूंचा देह एखाद्या लाल बुंद पळसाच्या झाडासारखा दिसत होता. जखम कुठे करायची राहिली अशी जागाच नव्हती. अंगातून भळभळा रक्त वाहत असताना मात्र चेंडू फळी खेळल्यानंतर 7 दिवशी एखादा पाणपट्ट्याचा फटका विळावा आणि त्या पट्ट्याच्या फटक्यामध्ये 3-4 लोकांना तरी लोळवलेलं सतत दिसावं. हा हाताचा दांडपट्टा पुढची 100-150 माणसं लढताना दिसतायत. बंदूक वाला लाव. तिथून पन्हाळ्यापर्यंत माणसं धावत गेली. तिथून तो हेंद्र्याचा बंदूक वाला आणला, त्याला माचण करून दिलं. दुपारी 3:00 सुमारास बंदूक भरली पठ्यानी, बाजीप्रभूच्या छातीचा बरोबर नेम धरला होता आणि तिथून जी गोळी सोडली हराम खोरानं, ते गोळी सुसू आली, ही गोळी सुसू आली, आहा त्या काली वर्मिती घुसली. श्रीबाजी विव्हळ पडला. मागुती का हिसा उठला, बेहोश वीर वर बदला. छातीमध्ये बंदुकीची गोळी असताना बाजीप्रभू विचारतात, तोफेचे बार झाले काय? नाही झाले बाजी. तोफेचे बार झाले? नाही झाले बाजी. अरे तोफा वाजत नाही तोवर बाजीप्रभू मरतो कसा? मरल कसा? अरे अरे तोफे आधी नमरे बाजी सांगा मृत्यूला, त्या तोफे आधी नमरे बाजी सांगा मृत्यूला, अंचला खाल स्वातंत्र्य संगती रिपुवरी घाला. छातीत गोळी लागल्याला बाजीप्रभू सुद्धा युद्धाला उभा आहे म्हणल्यावर बाकीच्यांच्या अंगातला शेव काय विचारावा? बाकीच्यांच्या अंगातला शेव काय विचारावा? बाज 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 कचरला मराठी भाला, बाजी तो आला तोलुनी धरला, रणरंग पुन्हा ये साचा, गरजती मराठी रिपूचा, ह्या सूड म्रेंच मत्ताचा, करमळा रिपूच आतड्याच्या, लवा पुट्या त्यांच्या रक्ताच्या, त्यांचा मस्तक चेंडू साचा, अन समर रंगणी चेंडू फळीचा डाव भरा आला, हे समर रंगणी चेंडू फळीचा डाव भरा आला, अन चला घाल स्वातंत्र्य संगती रिपूवरी घाला. हाजे जे हाजे जे हाजे. संध्याकाळी 5 वाजायचा सुमार शिवाजी राजांच्या 300 मावळ्यांनी मिळून विशाळगडचा वेढा फोडला. विशाळगडापर्यंत आतमध्ये माणसं गेली. किल्ल्याच्या भाले किल्ल्यात पोचल्या बरोबर शिवाजी राजांनी पहिला माणूस पाठवला, तोफेच्या बत्त्या द्या. तोफेला पहिली बत्ती द्या बाजीप्रभू आणि त्यांचे 300 माणसं आपली वाट बघत थांबली आहेत. आणि मागच्या बाजूनी विशाळगडाला माणूस धावत गेला. तोफेच्या माग फक्त मशाल लागली, मात्र मग तो पार धडाधड झाले. तो पार धडाधड झाले, हास्यमुख केले, प्राण परतले,
हा पहिला बार शिवाचा, हा दुसरा कर्तव्याचा, हा तिसरा भवानीचा, हा चौथा महादेवाचा, अर बार पाचवा धडाडला, हर बोला जय झाला, अर चला घाल स्वातंत्र्य संग दीदी तू वरी घाला, जे जे हा जे जे हा जे बा 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 हर हर महादेव म्हणून गर्जना करून बाजीने देह खाली सोडला. सिद्धी मसूद कसा बसा घोडखिंडीतनं मार्ग काढत विशाळगडापर्यंत पोचला.